गुजरातहून नवी मुंबईमध्ये गुटखा आणून विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करत एकूण 61,80,000 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून नवी मुंबईतील म्हापे चेक पोस्ट येथे तुर्भे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान संशयित टेम्पो थांबून तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र शासनाने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला मिळून आला होता. 11,96,800 रुपये किमतीचा केसरयुक्त विमल पान मसाला, गुटख्याच्या 30 मोठ्या गोण्या व 6 लाखांचा टेम्पो असा एकूण 17,09,800 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास केला असता गुटखा हा डोंबिवली परिसरात राहणाऱ्या आरोपी हे गुजरात येथून कंटेनरद्वारे मागून त्याची ठाणे, नवी मुंबई, मुंबई व रायगड परिसरात वितरित करतात अशी माहिती समोर आली आहे. त्याच तपासणीदरम्यान अजून मोठ्या प्रमाणात गुटखा येणार असल्याची माहिती अटक आरोपींकडून मिळाली आहे. याआधी देखील नवी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ 1 तुर्भे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका संशयित टेम्पोमधून तब्बल 12 लाखांचा गुटखा जप्त केला. आतापर्यंत पोलिसांनी 1 कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ते ही मोहीम अजून संपली नसून अजून काही धागे दोरे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गुजरातमधून येणारा गुटखा नक्की कोण मागवतो आणि कोठे जातो याचा तपास सुरू असून पुढील कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्यामुळे मोठ्या कारवाईने गुटखा तस्करीचे धाबे दडाणले आहेत. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी आमच्या तुर्भे पोलीस स्टेशनने किनारी पायाशी गाउंटर आणि त्यांची डिटेक्शनची टीम त्यांनी नाकाबंदी दरम्यान एक टेम्पो पकडला होता. त्याच्यामध्ये सुमारे 12 लाखाचा गुटखा आणि तो टेम्पो आम्ही सीज केला होता. तसेच त्यावेळी एक आरोपी अटक केला होता. या आरोपीकडून आणखी तपास केला असता डोंबिवलीमधील पिंपळेश्वर मंदिराच्या परिसरातून एक आयुषर कंटेनर जवळजवळ त्याच्यामध्ये 60 लाखाचा गुटखा आहे आणि पलावा सिटी परिसरातून आणखी एक टेम्पो ज्याच्यामध्ये जवळजवळ 12 लाखाच्या आसपास गुटख्याचा मुद्देमाल आहे. ते 2 मुद्देमाल आम्ही जप्त केलेले आहेत. आतापर्यंतच्या कारवाईमध्ये जवळजवळ 99,78,000 रुपये किमतीचा इतका मुद्देमाल तुर्भे पोलिसांनी जमा केलेला आहे आणि याच्यामध्ये 4 आरोपींना आम्ही अटकसुद्धा केलेली आहे. हा जो गुटखा आहे हा गुजरातमधून आणला गेला होता असं गाड्यांच्या पासिंगवरून त्याचं दिसतं आहे. परंतु या ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड या परिसरामध्ये हा वेगवेगळ्या ठिकाणी वितरित होणार होता. त्यादृष्टीने तो नक्की कोणाकडे जाणार होता, कोणी मागवला होता याबद्दल आम्ही अधिक तपास करत आहोत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी APMC न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.